बारी समाज पंचायत मंडळाने रमेश बारी यांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. पोलिसांकडून योग्यरित्या प्रकरण न हाताळलं गेल्यानं अखेर या प्रकरणी बारी यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. पाहुयात झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट. हे आहेत अमळनेर मधील साळीवाडा भागात राहणारे रमेश बारी. बारी गेल्या 9 महिन्यांपासून एका सामाजिक संकटाचे शिकार बनलेत. बारी यांच्या घराशेजारीच बारी समाज मंगल कार्यालय आहे. या कार्यालयावर आणखीन एक मजला चढवण्याचं काम पंचमंडळानं सुरू केलं होतं. मात्र हे बांधकाम विनापरवानगी असल्यामुळे याबाबत बारी यांनी नगरपालिकेकडे लेखी तक्रार केली होती. त्यावरून पंचमंडळाला नगरपालिकेनं 18,000 दंड प्रस्तावित केला होता. त्यामुळे बारी समाज पंचमंडळ खवळलं. त्यांनी तातडीची बैठक घेऊन रमेश बारी यांनीच आता या दंडाची रक्कम भरावी असा फतवा काढला. मात्र बारी यांनी या गोष्टीला नकार दिला. त्यामुळेच पंचमंडळानं बारी यांचं कुटुंब बहिष्कृत करून टाकलं. कोर्टानं या प्रकरणी पंचमंडळाविरुद्ध पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी पंचमंडळाचे अध्यक्ष सुपडू बारी यांच्यासह दगडू बारी, निंबा बारी आणि लोटन बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. समाजाचे काही कार्य, लग्न कार्य असतील तर त्यावेळेस त्याला कार्यामध्ये, लग्नामध्ये किंवा इतर सामाजिक कार्यामध्ये त्याला सामावून घेतले गेले नाही. बाबुराव बारी याने पोलिसांना तक्रार दिलेली, त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. रमेश बारी यांच्या कुटुंबावर मोठं सामाजिक संकट ओढवलंय. त्यांना समाजाच्या बैठकीत बसू दिले जात नाही, मेळाव्यात सहभागी केले जात नाही, लग्न कार्यात बोलावलं जात नाही. इतकंच काय, लग्नाची पत्रिकाही घरातल्या एका महिलेच्या नावानं पाठवली जाते. भविष्यात आपल्या मुलाचं लग्न ठरवतानाही अडचणी येतील अशी चिंता बारी यांना सतावते. नुकसान झालेलं आहे बांधकामात, ते सर्व नुकसान तू द्यायचं, त्याशिवाय आम्ही तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला सामाजिक आमंत्रण देणारच नाही अशा पद्धतीने त्यांनी माझ्या याच्यावर, फॅमिलीवर बहिष्कार टाकलेला आहे. एकीकडे जग 21व्या शतकात वाटचाल करतंय, मात्र अजूनही काही जण या जात कोळीत अडकून पडतायत. बहिष्कार टाकल्यानं रमेश बारी यांचं मानसिक खच्चीकरण करण्यात बारी पंचमंडळ यशस्वी होईलही, मात्र आणखी किती काळ अशा जात पंचायतीच्या जाचाला रमेश बारी यांच्यासारख्या कुटुंबांना सामोरं जावं लागणार हाच खरा प्रश्न आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास, एक पाऊल पुढे.